करूया. असं पिठाचा गोळा घालून दाबून भरून घ्या. आतल्या बाजूने बोटाने चांगले दाबून घ्या, म्हणजे मोदकावर छान डिझाईन येईल. फ्लॅट करून घ्या, ओपन करूया. मस्तच छान. टूटी फ्रुटी घातल्यामुळे खूप कलरफुल आणि सुंदर दिसतायत हे मोदक. असा मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्याला मोदकाचा आकार द्या. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्या, शेप व्यवस्थित करून घ्या. काडीने किंवा टूथपिकने त्यावर लाईन्स काढा. मोल्ड किंवा साचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवू शकता. अशा पद्धतीने सर्व मोदक बनवून तयार आहेत. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट. बाय बाय.